आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चिटणीसाची कार्यपद्धती या अंतर्गत आपण प्रकरण क्रमांक सात अभ्यासलेला आहे या प्रकरण क्रमांक सातमध्ये आपण जो काय जी घटक आपण या ठिकाणी अभ्यासली ज्या संकल्पना आपण समजावून घेतल्यात त्या थोडक्यात आपण यामध्ये समजावून घेणार आहोत आणि सोबतच या व्हिडिओमध्ये आपण या सात नंबर प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो देखील या ठिकाणी समजून घेणार आहोत सर्वप्रथम या प्रकरणात आपण जे काय शिकलेलं आहात तेच आपण थोडक्यामध्ये समजावून घेणार आहोत की व्यवसायाच्या कायदेशीर कामकाजासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणं म्हणजे सभा होय हा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे कंपनीशी संबंधित व्यक्तींनी कंपनी संबंधित विषयांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने एकत्र येणं म्हणजे देखील कंपनीची सभा हा देखील आपण अर्थ या सभेचा समजून घेतला आहे सभेची सूचना म्हणजे सभेचा दिवस दिनांक व वेळ आणि ठिकाण इत्यादीबाबत सभासदांना दिलेली आगाऊ स्वरूपाची पूर्वी दिलेली सूचना की जिला सभेची सूचना म्हणून लक्षात घेतलं जातं सभेची कार्यक्रमपत्रिका म्हणजे काय की सभेची कार्यक्रमपत्रिका म्हणजे सभेत चर्चेल्या जाणाऱ्या विषयांची यादी होय सभेमध्ये जे विषय चर्चेला जाणारा आहे त्यांची क्रमवार यादी जी आहे तिला कार्यक्रमपत्रिका म्हणून आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर गणसंख्या ही संकल्पना देखील आपण लक्षात घेतली की कि सभासदांची किमान संख्या म्हणजे सभेस आवश्यक असणारी सभासदांची किमान संख्या म्हणजे गणसंख्या त्यानंतर योग्य रीतीने सभेचे कामकाज चालवणारी व्यक्ती म्हणजे सभेचा अध्यक्ष होय म्हणजे सभेच्या अध्यक्षाच्या नियंत्रणाखाली सभेचे जे काही कामकाज आहे ते योग्य रीतीने चालवण्यासाठी प्रयत्न देखील केले जातात त्यानंतर सभासदाच्या वतीने सभेला उपस्थित राहणारी व मतदान करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी म्हणजे सभासदाच्या वतीने सभेला उपस्थित राहणारी व मतदान करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी म्हणजे सभासद एखाद्या वेळेला प सभेला जर हजर राहू शकत नसेल तर अशा वेळेला सभासदाच्या वतीने आणि एक मतदान करण्याचा अधिकार किंवा मतदान करणारी व्यक्ती ज्याला प्रतिनिधी म्हणून लक्षात घेतला जातं सभेमध्ये चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मांडलेला विषय म्हणजे प्रस्ताव ही देखील पण यामध्ये लक्षात घेतलं त्यानंतर सभेने मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव आहे म्हणजे प्रस्तावाचाच रूपांतर हे ठरावामध्ये त्या ठिकाणी होतं मूळ प्रस्तावामध्ये सुचवलेल्याबद्दल मात्र दुरुस्ती म्हणून ओळखला जातो म्हणजे मूळ प्रस्तावात काही दुरुस्ती असेल मूळ प्रस्तावात काही बदल असेल तर निश्चितपणे त्याला दुरुस्ती प्रस्तावाची दुरुस्ती म्हणून लक्षात घेतला जातो सभेच्या कार्य कार्यपद्धतीबद्दल लक्ष वेधून घेणारा जर काही प्रश्न असेल मुद्दा असेल तर त्याला हरकतीचा मुद्दा म्हणून देखील लक्ष घेतला जातो म्हणजे सभा चालू असताना कोणत्याही सभेच्या कार्यपद्धतीबद्दलचं काही लक्ष वेधून घेणारा मुद्दा हरकत ठिकाणी असेल कोणाची तर त्याला हरकतीचा मुद्दा म्हणून लक्षात घेतला जातो आणि सभेत पार पाडलेल्या कामकाजाची लेखी नोंद की ज्याला आपण इतिवृत्त म्हणतो तर अशा विविध प्रकारच्या नवीन ज्या संकल्पना आहेत कार्यक्रम कार्यक्रमपत्रिका इतिवृत्त असेल ठराव असेल प्रस्ताव असेल इवन हरकतीचा मुद्दा असेल अध्यक्ष असतील किंवा प्रतिनिधी असेल मतदान असेल या सर्व ज्या काही गोष्टी आहेत किंवा सभेची सूचना असेल सभा बोलवण्याची जी काय काय बोलवणारी जी काय कायदेशीर व्यक्ती आहेत या सर्व ज्या काही संकल्पना आहेत ते आपण आप या प्रकरणामध्ये अभ्यासलेल्या आहेत निश्चितपणे हे प्रकरण तुम्हाला या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल सोबतच आपण या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो देखील यामध्ये जाणून घेतो आहोत की ज्या अनुषंगाने आणखी चांगल्या पद्धतीने हे प्रकरण तुम्हाला समजण्यास मदत होऊ शकेल चला तर आपण या स्वाध्यायला सुरुवात करतो आहोत पहिला जो प्रश्न आहे त्यातील उपप्रश्न आहे की खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा या प्रकारचा उपप्रश्न आहे त्यातील पहिलं जर विधान आपण बघितलं तर सभेचा दिवस वेळ व ठिकाण यासंबंधी सभासदांना माहिती देणाऱ्या पत्रकास सूचना म्हणतात आज या ठिकाणी सूचना आपण म्हणतो सूचना म्हणजे सभेची सूचना असं आपण त्या ठिकाणी लक्ष देऊ अर्थ आणि म्हणण्यासाठी विधान पूर्ण कसं लिहायचे वाक्य पूर्ण कसं लिहायचं की सभेचा दिवस व सभेचा दिवस वेळ व ठिकाण यासंबंधी सभासदांना माहिती देणाऱ्या पत्रकास सूचना म्हणतात असं तुम्ही या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी नमूद करायचे विधान क्रमांक दोन असेल सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना सभेपूर्वी किमान एकवीस दिवस अगोदर पाठवणं आवश्यक असतं हे देखील आपण लक्षात घेतलेलं आहे त्यानंतर सभेवर देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीस अध्यक्ष म्हणतात या प्रकारे विधान पूर्ण करायचे विधान क्रमांक चार असेल की प्रतिनिधीला फक्त मतनोंदणी पद्धतीने मतदान करता येतं आता जो काही प्रतिनिधी असेल त्याला फक्त मतनोंदणी पद्धतीने मतदान मतदन करता येतं हे आपण लक्षात घ्यायचे त्यानंतर हिशेब तपासनिंसाची नियुक्ती साध्या ठरावने त्या ठिकाणी केली जाते हिशेब तपासणीसाठी जी नियुक्ती आहे ही साधारणतः साध्या ठरावाने त्या ठिकाणी करणं किंवा केली के जाते हे आपण यामध्ये लक्षात घेतलेलं आहे त्यानंतर विधान क्रमांक सहा असेल की प्रस्ताव म्हणजे सभेपुढे चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी मांडलेली योजना होय प्रस्ताव एक प्रकारचं काय आहे सभेपुढे मांडलेलं मत आहे प्र सभेपुढे मांडलेला विषय आहे की ज्यालाच आपण ठरावामध्ये रूपांतरित करतो या पद्धतीने म्हणून साठी प्रस्ताव म्हणजे सभेपुढे चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी मांडलेली योजना होय या प्रकारे विधान पूर्ण करायचे क्रमांक सात असेल निर्णायक मत देण्याचा अधिकार अध्यक्षाला असो अध्यक्ष या ठिकाणी महत्त्वाचा आहे अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो त्यासोबतच क्रमांक आठ असेल की इतिरिक्त सभा संपल्यापासून साधारणतः पंधरा दिवसांच्या आत इतिवृत्त नोंदवणीमध्ये लिहिलं पाहिजे नोंदवलं पाहिजे म्हणजे इतिवृत्त सभास इतिवृत्त जे आहे ते सभा संपल्यापासून पंधरा दिवसांच्या आत इतिवृत्त नोंदवायमध्ये नोंदवलं पाहिजे सोबतच विधान क्रमांक न असेल परिपत्रकाद्वारे ठराव सर्वसाधारण सभेमध्ये संमत होऊ शकत नाही परिपत्रकाद्वारे ठराव जो आहे तो सर्वसाधारण सभेमध्ये संमत होऊ शकत नाही या प्रकारे तुम्हाला विधान पूर्ण करायचे क्रमांक दहा हा असेल विशेष ठराव मंजूर होण्यासाठी साधारणतः पंच्याहत्तर टक्के बहुमताची आवश्यकता असते म्हणजे एखादा विशेष ठराव जर मंजूर करायचा असेल तर त्यासाठी पंच्याहत्तर टक्के बहुमत त्या ठिकाणी आवश्यक असतो त्यानंतर विधान क्रमांक अकरा आहे की कंपनीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी विशेष ठराव त्या ठिकाणी आवश्यक असतो विशेष ठरावाची किंवा विशेष ठरावाची गरज तरी असते आवश्यकता असते क्रमांक बारा असेल ठरावासंबंधीच्या तरतुदी कंपनीच्या नियमावलीमध्ये दिलेल्या असतात ठरावासंदर्भातील ज्या तरतुदी आहेत त्या नियमावलीमध्ये कंपनीच्या दिलेल्या असतात आणि क्रमांक तेरा आहे की जेव्हा मोजणी किंवा जेव्हा मतनोंदणी पद्धतीने मतदानाची मागणी केली जाते तेव्हा ते, ते अठ्ठेचाळीस तासात ठिकाणी घेतलं पाहिजे म्हणजे एखाद्या वेळेला जर मतनोंदणी पद्धतीने मतदानाची मतदानाची जर मागणी केली असेल सभासदांकडनं तर निश्चितपणे किमान अठ्ठेचाळीस तासामध्ये या प्रकारचं जे मतदान आहे ते त्या ठिकाणी घेतलं पाहिजे नोंदवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने पहिला जो उपप्रश्न आहे तो आपण यामध्ये अभ्यासला आणि यानंतरचा उपप्रश्न आहे नंबर ब जोड्या जुळवा त्यामध्ये गट अ आणि गट ब या, या प्रकारचे दोन गट तुम्हाला दिले आहेत गट गट मध्ये अध्यक्ष आहे अध्यक्षांसाठी जर आपण योग्य पर्याय जर निवडत असाल तर निश्चितपणे यामध्ये वैध सभेसाठी लागणारी की आपण त्याला काय म्हणूयात अध्यक्ष काय आहेत एक प्रकारे अध्यक्षांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो आणि साठी अ या पर्यायासाठी ब गटातील दोन नंबरचा जो पर्याय आहे हे त्यासाठी अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर ब या प्रकारच्या पर्यायासाठी गणसंख्या म्हटलं आहे त्यामध्ये गणसंख्या या प्रकारासाठी या ठिकाणी वैध सभेसाठी लागणारी सभासदांची किमान सं किमान संख्या म्हणजे प या प्रश्नासाठी ब गटातील चार नंबरचा जो पर्याय आहे तो अचूक उत्तर म्हणून या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे नंतर क गट गट अ मधील क जो काय प्रश्न आहे प्रस्ताव, यह प्रस्ताव है। है है। या प्रस्तावासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ब गटातील जो काय पर्याय आहे की ज्यामध्ये आपल्याला निवडायचा आहे की सभेपुढे ठेवलेला मसुदा सभेपुढे ठेवलेला जो मसुदा आहे त्याला आपण प्रस्ताव म्हणतो म्हणजे सभेसमोर ठेवलेला जो मसुदा पण त्याला म्हणजे क यासाठी तुम्हाला एक नंबरचा जो पर्याय आहे ह्या त्या ठिकाणी उत्तर दाखल यायचा आहे नंबर ड असेल इतिवृत्त आता इतिवृत्त जर म्हटलं तर सभेतील कामकाजाची जी नोंद आहे ती इतिवृत्तामध्ये केली जाते म्हणून साठी ड या पर्यायासाठी तुम्हाला सात नंबरचा सा जो पर्याय आहे ब गटातील तो, तो या ठिकाणी अचूक पर्याय म्हणून त्या ठिकाणी निवडायचा आहे नंतर सूचना ई पर्याय आहे की त्यामध्ये गट अ मधील ई सूचना की या सूचनेसाठी आपल्याला योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे की सभेचा दिवस तारीख वेळ व जागा यासंबंधी माहिती या सभेच्या सूचनेमध्ये असते हे यासाठी ई या प्रकारासाठी तुम्हाला पर्याय क्रमांक त्या ठिकाणी नऊ जो आहे हा या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तरा प्रतिनिधी फ जो आहे फ यासाठी तुम्हाला या ठिकाणी अचूक पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे की फ या प्रकारासाठी की प्रतिनिधी कुणाला म्हणायचा आहे की प्रतिनिधी हा सभासदाचा प्रतिनिधी असतो आणि म्हणसाटी फ या प्रकारासाठी किंवा फ या प्रश्नासाठी ब गटातील जो दहा नंबरचा पर्याय आहे सभासदाचा प्रतिनिधी हा तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे तर अशा पद्धतीने जोड्या जुळवा या प्रकारचा जो प्रश्न आहे तो अचूक पद्धतीने तुम्हाला यामध्ये उत्तरं शोधायचे आहेत त्यानंतर क जो काय उपप्रश्न आहे की खालील वा प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा कि लिहा किंवा शब्द समोर लिहा यातील पहिलं विधान आहे की सभेच्या इतिवृत्तावर सही करणारे व्यक्ती की आता सभेच्या इतिरुत्तावर सही करणारी जी काय व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो अध्यक्ष म्हणतो अध्यक्षाची त्या सभेच्या ते काय असली पाहिजे सही असली पाहिजे त्यानंतर दुसरं विधान आहे की मतदानाची पद्धत की ज्यामध्ये मत सभासदांना त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात मतदान करता येतं अशा प्रकारे जे मतदान घेतलं जातं अशा प्रकारे मतदान घेतलं जातं मत त्याला म्हणायचं आहे मतनोंदणी पद्धतीने केलं गेलेलं मतदान म्हणजे मतदानाची पद्धत अशी की ज्यामध्ये सभासदांना त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये मतदान करता येतं अशी पद्धत की ज्याला मतनोंदणी पद्धत म्हणून मतन पद्धती किंवा असं तुम्ही त्यामध्ये उत्तर एका शब्दा मध्ये किंवा शब्द समूहामध्ये किंवा संज्ञेमध्ये देऊ शकता त्यानंतर साध्या बहुमताने संमत होणारा ठराव की ज्याला सा आपण सा ते साधा ठराव म्हणून लक्षात घेतो विधान क्रमांक असेल चार तीन चतुर्थांश बहुमताने संमत होणारा ठराव की ज्याला पन... आपण विशेष ठराव म्हणतो तीन चतुर्थांश म्हणजे पंच्याहत्तर टक्के बहुमताने संमत होणारा ठराव जो आहे त्याला आपण विशेष ठराव म्हणून लक्षात घेतो त्यानंतर तो विधान क्रमांक पाच की सभेचे इतिवृत्त लिहिणारा कंपनी अधिकारी कंपनी अधिकारी की जो इतिवृत्त लिहितो की ज्याला कंपनी चिटणीस म्हणून तुम्ही लक्षात घेता कंपनी चिटणीसाकडनं सभेचं इतिवृत्त त्या ठिकाणी लिहिलं जातं त्यानंतर सभेचं जे जा काही कामकाज पाहणारी व्यक्ती आहे सभेचं कामकाज पाहणारी व्यक्ती की ज्याला आपण अध्यक्ष म्हणून यामध्ये लक्षात घ्यायचं आहे हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक क त्यानंतर प्रश्न क्रमांक ड आपण अभ्यासतो खाली की खालील विधानी बरोबर की चुकतील हा पहिलं विधान आहे की सभेचे इतिवृत्त सभेपूर्वी तयार केलं जातं हे विधान चुकीचं आहे का तर सभेचं इतिवृत्त हे सभेनंतर किंवा सभा चालू असतानाच त्या ठिकाणी के काय ता। केलं जातं तयार केलं जातं त्यामुळे त्यामुळे पहिलं विधान काय असणार आहे चुकीचं असेल विधान क्रमांक दोन असेल की सभेसाठी आवश्यक असणारी सभासदांची कमाल संख्या म्हणजे गणसंख्या होय आता या ठिकाणी कमाल गणसंख्या याचा अर्थ असा की सभेसाठी आवश्यक असणारी सभासदांची कमाल संख्या म्हणजे गणसंख्या आता कमाल गण कमाल गणसंख्या नाही म्हटलं आहे सभासदांची कमाल संख्या नाही म्हटलं तर किमान गणसंख्या हा या ठिकाणी आतूक पर्याय या ठिकाणी असणार आहे आणि विधान विधानक्रमांक दोन देखील आहे की ते देखील चुकीचं आहे की सभेसाठी आवश्यक असणारी सभासदांची किमान संख्या म्हणजे गणसंख्या असं आपण म्हणू शकता पण कमाल संख्या म्हणजे गणसंख्या होय असा अर्थ चुकीचा होतोय म्हणण्यासाठी विधान क्रमांक दोन काय असेल चुकीचं असेल विधान क्रमांक तीन असेल की कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सभा आयोजित केल्या जातात कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सभा आयोजित केल्या जातात हे देखील विधान त्या ठिकाणी काय असणार आहे चुकीचं असेल कारण कंपनीमध्ये जे काय प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नाही आहे तर कंपनीच्या ज्या प्रकारच्या चर्चा किंवा कंपनीमध्ये जे काही अनेक अनेक प्रलंबित प्रश्न आहेत त्यांच्या चर्चेकरिता या प्रकारच्या सभा काय केल्या जातात आयोजित केल्या जातात ना की कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ठीक आहे म्हणून साठी विधान क्रमांक तीन देखील काय चुकीचं म्हणून आपण लक्षात घेऊ शकता आणि अध्यक्षाला सभा चालवण्याचा अधिकार असतो तर हे विधान देखील यामध्ये आपण लक्षात घेतलं की हे बरोबर आहे कारण सभासदाला म्हणजे अध्यक्षाला सभा चालवण्याचा अधिकार हा पूर्णतः असतो आणि सभेवरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देखील त्यांच्यावरती त्यांना दिलेला असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक ई जर आपण बघितला प्रश्न क्रमांक एकमधील उपप्रश्न ई जर आपण बघितला तर न बसणारा शब्द शोधा या प्रकारचा प्रश्न असेल तर त्यामध्ये पहिला जो काय आहे पुढील कामकाज सुरू करण्याचा प्रस्ताव पूर्वप्रश्न प्रस्ताव आणि विशेष ठराव यातील जर आपण लक्षात घेतला यातली यातील जर आपण न बसणारा शब्द लक्षात घेतला तर त्यामध्ये विशेष ठराव हा जो आहे हा या ठिकाणी गटातनं बसणारा शब्द म्हणून आपण लक्षात घेऊ शकता नंबर दोन आहे की साधा ठराव विशेष आवश्यकता असणारा ठराव आणि दुरुस्त प्रस्ताव तर यामध्ये दुरुस्त प्रस्ताव हा गटात न बसणारा शब्द म्हणून आपण लक्षात घ्यायचं प्रश्न क्रमांक एक मधील फो हा जो उपप्रश्न आपण बसतो की खालील विधाने पूर्ण करा त्यातील पहिलं विधान आहे अधिकारी व्यक्ती की जी भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करू शकते अशी व्यक्ती काय म्हणतो आपण त्या व्यक्तीला अशा व्यक्तीला काय म्हणायचं आहे अधिकारी व्यक्ती की जी भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करू शकते अशा व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी संचालक मंडळ म्हणून यामध्ये लक्षात घेऊ शकतो की संचालक मंडळाकडनं भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं नंतर सभेचा दिवस दिनांक वेळ व विषय वेळ इत्यादी विषयी आगाऊ सूचना म्हणजे सभेची सूचना किंवा सूचना असं देखील आपण त्यामध्ये जे वाक्य आहे ते पूर्ण करायचे नंतर सभेला उपस्थित असणारी सभासदांची किमान संख्या की आपण गणसंख्या म्हणून लक्षात घेतो सभे सभेला उपस्थित असणारी सभासदांची किमान गणसंख्या म्हणजे गणसंख्या असं विधान पूर्ण करा त्यानंतर चार असेल की सभा सर्वसाधारण सभेमध्ये सभासदाच्या वतीने सभेत उपस्थित राहणारी व मतदान करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी हे देखील विधान तुम्ही लक्षात घ्यायचे त्यानंतर सभेत विचारार्थ व स्वीकृतीसाठी ठेवलेली योजना मसुदा की ज्याला आपण प्रस्ताव म्हणून लक्षात घेतो त्यानंतर सभेत घेतल्या जाणाऱ्या औपचारिक व अंतिम निर्णयास त्या ठिकाणी ठराव म्हणतात आणि सभेच्या कामकाजाच्या लिखित वृत्तांतास इतिवृत्त म्हणतात अशाप्रकारे तुम्हाला प्रश्न क्रमांक फ जो आहे तो यामध्ये सोडवायचा होता त्यानंतर प्रश्न क्रमांक ग आहे की ज्यामध्ये कंसातील अचूक पर्याय निवडा की ज्यामध्ये नंबर एक आहे की मतनोंदणी पद्धतीने मतदान आता मतनोंदणी पद्धतीने जर मतदान असेल तर यासाठी जो काय अचूक परवाईदारी करणे असणार आहे की मतनोंदणी पद्धतीने जर मतदान घेतलं असेल तर सभासदाचे जे प्रतिनिधी आहेत ते अशा परिस्थितीमध्ये मतदान करू शकतात या इथून आहे मतनोंदणी पद्धतीने मतदान यासाठी प्रतिनिधी ग हा ब गटामध्ये तुम्हाला उत्तर दाखल जी रिक्त जागा आहे त्यामध्ये उत्तर तुम्हाला द्यायचे नंतर नंबर दोन असेल की ब गटामध्ये तुम्हाला विशेष ठराव म्हणून त्या दिला आहे तर या ब विशेष ठराव काय की तीन चतुर्थांश किंवा पंच्याहत्तर टक्के बहुमत ज्या वेळेला असेल त्याच वेळेला तुम्ही विशेष ठराव त्या ठिकाणी संमत करू शकता ठीक आहे म्हणून साठी पंच्याहत्तर टक्के किंवा म्हणजे तीन च चतुर्थांश बहुमत हे या विशेष ठरावासाठी तुम्हाला अचूक उत्तर अ गटामध्ये द्यायचं आहे त्यानंतर तिसरं आहे की दुरुस्त प्रस्ताव आता दुरुस्त प्रस्ताव की ज्यालाच काय म्हणता तुम्ही सुधारित प्रस्ताव हा सुधारित प्रस्ताव तुम्हाला गट ब मध्ये नोंदवायचा आहे त्यानंतर नंबर चार असेल की अ गटामध्ये तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे ब गटामध्ये तुम्हाला अध्यक्ष म्हणून दिलात तर अध्यक्ष म्हणजे काय की सभेचं कामकाज चालवणारे व्यक्ती या प्रकारचे जे रिक्त प ज्या काही रिक्त जागा आहेत त्यात तुम्हाला गट अ आणि गट ब ज्यामध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने रिक्त जागा जा पूर्ण करायच्या आहेत भरायच्या आहेत ठीक आहे तर या झाल्यात हा झाला ग या प्रकारचा उपप्रश्न नंतर उपप्रश्न असेल एका वाक्यात उत्तर लिहा इतिरिक्त म्हणजे काय सभेची सूचना म्हणजे काय साधा ठराव म्हणजे काय कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय किंवा अध्यक्ष म्हणजे काय हरकतीचा मुद्दा म्हणजे काय या सर्व प्रकारच्या प्रश्नांना तुम्ही स्वतः त्या ठिकाणी तुमच्या स्वाध्याय स्वाध्यायाअंतर्गत या सर्व गोष्टी त्यामध्ये नोंदवायच्या आहेत की जे आपण यामध्ये या प्रकरणामध्ये शिकलेला आहात ठीक आहे त्यानंतर खालील विधाने ई जो काय उपप्रश्न आहे खालील विधाने अधोरेखित शब्द किंवा खालील वाक्यातील अद्रोगी शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा या प्रकारचा तो काय प्रश्न आहे त्यामध्ये इतिवृत्त सभेपूर्वी तयार केलं जातं तर या ठिकाणी वितिवृत्त दे ही सभेनंतर तयार केलं जातं या पद्धतीने तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे त्यानंतर सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आलेला आलेली योजना म्हणजे प्रस्ताव होय तिथे ठराव म्हटलं आहे ना तिथे प्रस्ताव म्हणायचे सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आलेली योजना म्हणजे ठराव होई वा हे जे विधान आहे हे चुकीचं आहे त्यामध्ये हे विधान चुकीच आहे तर यामध्ये सभेसाठी किंवा सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आलेली योजना म्हणजे प्रस्ताव होय असं तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचे त्यानंतर हाताने निर्देश करून मतदान पद्धतीमध्ये मतपत्रिकेचा मत वापर करण्यात येतो तर त्या ठिकाणी मतनोंदणी पद्धतीमध्ये मतनोंदणीत मतपत्रिकेचा वापर करण्यात वा, येतो ही वाद हे विधान पूर्ण करायचे सभेत घेतलेला अंतिम निर्णय म्हणजे प्रस्ताव होय हे विधान चुकीचं आहे तर त्यामध्ये सभेत घेतलेला अंतिम निर्णय म्हणजे प्रस्ताव होय या प्रकारे तुम्हाला विधान पूर्ण करायचे त्यानंतर सभा संपल्यानंतर कार्यक्रमपत्रिका तयार केली जाते तर सभे पूर्वी पत्रकार तयार केला सभा संपल्यानंतर पत्रिका तयार केली जाते तर सभा सभेपूर्वी कार्यक्रमपत्रका तयार केली जाते याप्रकारे विधान तुम्हाला योग्य पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक जो असेल योग्य क्रम लावा इतिवृत्त तयार करणं आता इतिवृत्त तयार करणं असेल सूचना पाठवणं असेल गणसंख्येची खात्री करणं असेल यातील जर आपण पर्याय आणि यातील जर क्रम जर योग्य पद्धतीने लावला तर त्या ठिकाणी सूचना पाठविणे गणसंख्येची खात्री करणे आणि इतिवृत्त तयार करणे या प्रकारे तुम्ही क्रमवारी लावू शकता नंतर नंबर दोन असेल प्रस्ताव ठराव आणि मतदान यामध्ये सर्वात सुरुवातीला प्रस्ताव दुसरा प्रकार असेल त्यामध्ये मतदान आणि तिसरा असेल ठराव या पद्धतीने तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला क्रमवारी स्पष्ट करायची आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन असेल खालील संज्ञा स्पष्ट करा त्यामध्ये साधा ठराव कार्यक्रमपत्रिका गणसंख्या प्रतिनिधी दुरुस्ती प्रस्ताव विशेष ठराव सभेची सूचना इतिवृत्त हरकतीचा मुद्दा या प्रकारे तुम्हाला जो काय ज्या काही संज्ञा आहेत त्या स्पष्ट करायच्या आहेत की ज्या आपण या प्रकरणामध्ये अभ्यास केल्या आहेत त्यानंतर खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपलं मत त्या ठिकाणी लिहायचा आहे ह्या लिहायचा आहे आपलं जे स्वमत आहे ते तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता त्यानंतर प्रश्न क्रमांक चार असेल स्प फरक स्पष्ट करा कार्यक्रमपत्रिका आणि इतिरुक्त प्रस्तावाने ठराव हाताने निर्देश करून मतदान आणि मतनोंदन पद्धतीने केलेलं मतदान या सर्व गोष्टींना आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे याच्या संदर्भातले आपण व्हिडिओज यामध्ये अपलोड केले आहेत ते आपण बघू शकता प्रश्न क्रमांक पाच की थोडक्यात उत्तरे लिहा कंपनीच्या सभांचं महत्त्व काय आहे ते स्पष्ट करायचे कॉम प्रतिनिधीच्या संदर्भात कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्या विषयी करायच्यात हरकतीचा मुद्दा कधी उपस्थित केला जाऊ शकतो किंवा मतदानाच्या कोणत्याही चार पद्धती स्पष्ट करा इतिरिक्तचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला यामध्ये लक्षात घ्यायचं आहे यामध्य मदताची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा असेल की खालील विधाने सहकारण स्पष्ट करा सभा ही योग्य प्रकारे आयोजित केली पाहिजे व संचलित केली पाहिजे याला तुम्हाला स्पष्ट करायचं आहे तुमच्या स्वमतामध्ये का तर सभा योग्य प्रकारे आयोजित आय। 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 का केली पाहिजे आणि का संचलित केली पाहिजे या संदर्भातलं तुमचं जे सहकारण आहे ते स्पष्ट करू शकता सभा योग्य प्रकारे चालवण्यासाठी सभेचा अध्यक्ष जबाबदार असतो हे देखील विधान तुम्ही स्पष्ट करू शकता प्रस्तावामध्ये दुरुस्ती सुचवता येते तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारे दुरुस्ती सुचवता येते याच्या संदर्भात तुम्हाला कारण द्यायचे सहकारण द्यायचे सभेत प्रतिनिधी बोलू शकत नाही यामध्ये देखील तुम्ही बो तुमचं जे मत आहे ते व्यक्त करायचे सहकारान द्यायचे किंवा सभेसाठी सभेची सूचना सभेच्या कार्यक्रमपत्रिकेसह सभासदांना पाठवले जाते हे देखील विधान तुम्ही लक्षात घ्यायचे तर अशापर्यंत प्रश्न क्रमांक सहा की खालील विधाने सरकारन स्पष्ट करा या प्रकारे तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत क्रमांक सात असेल की खालील प्रश्नांची उत्तरे लिहा या प्रकारचा जर काही प्रश्न असेल तर त्यामध्ये सभेच्या अध्यक्षाचे अधिकार व कर्तव्य स्पष्ट करा या प्रकारचा दीर्घोत्तरी प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचा आहे त्याचे उत्तर त्यामध्ये तुम्हाला द्यायचे आहेत मतदानाच्या ज्या विविध पद्धती आहेत त्या देखील तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत त्या देखील आपण या प्रकरणात अभ्यासले आहेत आणि ठरावाचे जे काही प्रकार आहेत ते देखील आपल्याला यामध्ये दे स्पष्ट करायचे आहेत विशेष करायचे आहेत तर अशा पद्धतीने प्रकरण क्रमांकचे तर अशा पद्धतीने प्रकरण क्रमांक सातचा जो आपण स्वाध्याय आहे तो या पद्धतीने अभ्यासलेला आहे निश्चित या माध्यमातून तुम्हाला प्रकरण क्रमांक सात हे चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनीच्या ज्या सभा आहे भाग दोन या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत प्रकरण क्रमांक आठ म्हणून तोपर्यंत धन्यवाद